मराठा आरक्षण मसले पर राज्य सरकार के प्रतिनिधि के रूप में नितेश राणे ने कहा है कि बिना किसी के आरक्षण को धक्का लगे मराठा समाज को आरक्षण मिलकर रहेगा। इसके साथ ही संजय राउत पर भी नितेश राणे ने कड़ी प्रतिक्रिया दी और खिचड़ी चोर कहकर उन्हें संबोधित किया। चाय दिला जातो काय ये कोणाचा दबाव आहे, कोणाला बाथरूमला जायचं आहे, कोणाला काय नाश्ता पाहिजे हे विचारायला जातो काय? एक लक्षात घ्या, ह्या काही अडथळे सगळ्या विषयामध्ये येतात। कधी अधिकारी राजीनामा देतात, कधी कुठे उशीर होतो, पण राज्य सरकार म्हणून, महायुतीच्या सरकार म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे। कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणारच। म्हणून ह्या काही छोट्या मोठ्या घटना असतील किंवा इकडे तिकडे अडथळे येणार, म्हणून आम्ही त्याच्यावर फिकीर करत नाही, आमच्या राज्य सरकार त्याच्यावर तोडगा काढेल। छगन भुजबळ साहेबाने तुझ्यासारखी खिचडी चोरी केली नव्हती कामगारांची? खिचडी चोर नाही त्यांचं कुटुंब, एका महिलेला छळलं नाही आहे तुझ्यासारखं। म्हणून तुझी जी काही केस आहे ना, ती वेगळी केस आहे, त्याला वेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट द्यायला पाहिजे। म्हणून अन्य केस ईडी चौकशींबरोबर संजय राजाराम राऊतनी स्वतःची केसची तुलना करू नये।